या देशामध्ये जेव्हापासून ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत तेव्हापासून या ईव्हीएमला विरोध होत आहे जनतेच्या माध्यमातून आणि राजकीय पक्षांच्या माध्यमातून विरोधकांच्या. परंतु येथील मुख्य निवडणूक आयुक्त या प्रश्नाची गंभीर दखल घेत नाही. त्याचं कारण काहीही असो, परंतु एवढं निश्चित आहे की जगाने ईव्हीएमला लाथाडलेल्या ईव्हीएमला आमचा भारतीय मुख्य निवडणूक आयोगाने का अट्टास करावा की आम्हाला यावरच निवडणुका पाहिजेत. आणि म्हणून संपूर्ण भारतीय सर्वसामान्य जनता या ईव्हीएमच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने करून, धरणे आंदोलन असतील, साखळी उपोषण असतील, आमरण उपोषण असतील, लोकशाही सर्व मार्गाचा आम्ही या ठिकाणी अवलंब करून या भारतीय मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात ईव्हीएम हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार आहोत. येत्या येणाऱ्या लोकसभेच्या 2024 निवडणुका या केवळ आणि केवळ बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत हाच आमचा अट्टहास आहे. जसा त्यांचा अट्टहास आहे की ईव्हीएमवरच घेणार म्हणून, त्यामुळं या अट्टहासाच्या लढाईमध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार. मी अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. धन्यवाद.